30 तारखेला जी घटना घडली होती 30 ऑक्टोबरला, त्या अनुषंगाने जे गुन्हे दाखल आहे त्या गुन्ह्यासंदर्भात आत्तापर्यंत आपण 262 लोकांना अटक केलेली आहे. यामध्ये आम्हाला 10 गट टोळ्या या निष्पन्न झालेल्या आहेत. या टोळ्यांपैकी 6 टोळ्यांचे जे प्रमुख जे आम्हाला वाटत आहेत ते आम्ही आत्तापर्यंत अटक करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्यांचे सदस्य देखील आपण अटक केलेले आहेत. यामध्ये या महत्त्वाच्या आरोपींपैकी बप्पू शिंदे हा एक देखील महत्त्वाचा आरोपी असून तो देखील आम्हाला मिळालेला आहे. त्याचा देखील आम्हाला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. त्याच्याकडे इंट्रॉगेशन आमचं चालू आहे. पप्पू शिंदे हा राजकीय पक्षाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे काही दबाव वगैरे येतो या सगळ्या प्रकरणामध्ये जाण्यासाठी? नाही, आमच्या दृष्टीने या आरोपी जे आहेत त्यांच्या आरोपी संदर्भात आम्हाला कोणाचाही दबाव नाही. आम्ही संपूर्ण कायदेशीर पद्धतीने आमचा तपास चालू आहे आणि निष्पक्षपाती पद्धतीने चालू आहे. याच्यामध्ये ज्याच्याविरुद्ध पुरावा आहे तो पुरावा असल्यावरच आम्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींकडनं आणखी काही नाव निष्पन्न होत असतील तर ते बघून आम्ही पुढे तपास करत आहोत. पप्पू शिंदेचं या संदर्भात मागे देखील त्याने जो शुभम ज्वेलर्सचा मालक आहे त्याला धमकवण्याचं किंवा फेसबुकवरून सोशल मीडियाच्या माध्यमाने काही गोष्टी प्रसारित करून आंदोलनासंदर्भात उद्युक्त असे पोस्ट तयार करणे हे देखील आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. त्या संदर्भात देखील आमची चौकशी चालू आहे. आपण सांगितलं की 10 टोळ्या आहेत, या 10 टोळ्यांचे 10 प्रमुख असे सर्व अटकेत आहेत किंवा अजून काही शोध सुरू आहे? 10 पैकी 6 आपण आतापर्यंत अटक केलेली आहे, 4 अजूनही फरारी आहेत. परंतु याच्यातले बरेच सदस्य आम्ही अटक केलेली आहेत. त्याशिवाय आम्ही इतरही जे अजून काही टोळ्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर त्या देखील आपण करतो आहोत. पप्पू शिंदेला आता आमचं 30 तारखेपर्यंत PCR आहे. आणखी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील त्याला वर्ग करण्यात येईल आणि आणखी PCR आम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. सर, या पूर्ण प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून मास्टर माइंड हा शब्द जो आहे तो येत होता, पण याच्यामध्ये मास्टर माइंड पर्यंत आपण पोहोचतो आहोत का? आणखी किती दिवस लागतील? नाही, यामध्ये आम्हाला आतापर्यंत जे टोळ्या निदर्शनास आलेले आहेत आणि या टोळ्या ज्या आहेत त्यांचं आपापसात कनेक्शन आहे का हे आम्ही तपासतो आहोत आणि त्यासाठी जे त्यासाठी त्यांचे जे कॉल अनालिसिस आहे ते आम्ही करतो आहोत. नुकसान भरपाई संदर्भात आरोप आपल्याला